एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघू शकता महाराष्ट्र शासन सचिव शिवाजी दोंड यांचं हे 31 जानेवारी 2019 पत्र आहे आणि हे पत्र अतिशय महत्त्वाचं आणि तातडीचं आहे असं या पत्रावर लिहिलेलं आहे. आणि हे पत्र प्रति माननीय अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, त्याचबरोबर सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकरिता हे अतिशय महत्त्वाचं पत्र आहे. तर मित्रांनो, यस जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 10% आरक्षण लागू झालेलं आहे केंद्रामध्ये, त्याचबरोबर बऱ्याचशा राज्यामध्ये सुद्धा हे आरक्षण लागू झालेलं आहे. ते आरक्षण आपल्या राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा लागू होणार आहे त्याचे संकेत या पत्राच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहेत. तर मित्रांनो, आगामी काही दिवसामध्ये मेगा भरती ही सुरू होणार आहे. बऱ्याचशा विभागांची भरती जी जाहिरात ही आलेली आहे त्या अनुषंगाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता 10% आरक्षण हे आपल्या महाराष्ट्रामध्ये लागू होऊ शकतं. भारतातील 7 राज्यांनी हे आरक्षण लागू केलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हे आरक्षण लागू होणार आहे. त्यावर प्रकाश टाकणारा आणि संबंधित माहिती देणारं अतिशय महत्त्वाचं हे शासनाचं पत्र आहे. पत्र बघूया. भारताच्या संसदेने संविधान 103 ची घटनादुरुस्ती कायदा 2019 पारित केलेला आहे. भारतीय संविधान अनुच्छेद 15(6) व 16(6)चा समावेश सदर कायदा 14 जानेवारी 2019 अंमलात आलेला आहे. त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या सामाजिक व सामाजिक आरक्षणाव्यतिरिक्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता 10%पर्यंत आरक्षण विहित केलेले आहे. राज्यात सध्या विविध प्रशासकीय विभाग आणि त्यांच्या अखत्यारीत कार्यालयामार्फत पदभरती प्रक्रिया ही सुरू आहे आणि सदर पदभरतीच्या जाहिराती प्रसिद्धीसाठी देताना नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी सदर जाहिरातीत खालीलप्रमाणे टीप न चुकता नमूद करणे बंधनकारक आहे. तर ही कोणती टीप राहणार आहे ते बघूया. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण देण्यात येणार असल्याने खुल्या प्रवर्गातून करण्यात येत असलेल्या भरतीच्या पदामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरक्षण ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्या अनुषंगाने त्यामधील 10% पदं यासाठी आरक्षित होऊन खुल्या प्रवर्गाच्या पदामध्ये बदल होऊ शकतो अशी टीप ही राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की 10% आरक्षण हे राज्यामध्ये लागू होणार आहे आणि ते आरक्षण खुल्या प्रवर्गामधून 10% कमी होणार आहे. सर्व प्रशासकीय विभागांनी दिनांक 31/1/2019 रोजीपासून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या जाहिरातीत वरीलप्रमाणे टीप नमूद करावी. तसेच आपल्या अधीनस्थ सर्व आस्थापना मंडळे, महामंडळे, निमशासकीय कार्यालये यांनाही वरील सूचनांचे पालन करण्याबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे अशी विनंती आहे. तर शिवाजी दौंड सचिव यांचं हे पत्र आहे, अतिशय महत्त्वाचं पत्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरता आरक्षण हे लागू होणार आहे हे मात्र नक्की आहे. मित्रांनो, महत्त्वाची माहिती होती आणि या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मित्रांनो, जर आपण आत्तापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मनामध्ये काही शंका प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून